हाय फ्रेंड्स, मी अंजना। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघूयात आलूवाड्या कशा बनवायच्या। या आलूवाड्या आपण पानं बारीक कापून त्याच्या बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। 2 वाट्या बेसन लागणार आहे आपल्याला, 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला, याने वड्या चांगल्या कुरकुरीत होतात। मसाला लागणार आहे आपल्याला हळद, ही मी धनेजिरे पूड घेतली आहे, गरम मसाला, तिल लागणार आहेत आपल्याला, हे आलं लसूण आणि मिरची क्रश करून घेतले आहे, चवीनुसार मीठ, गुल चिंचेचं पाणी घेतलं आहे, त्याने आंबटपणा देखील येतो थोडा वडीला आणि खास देखील नाही येत चिंचेमुळे, घशाला नॉर्मली येते ती। आता आपण पाने बारीक कशी करायची ती मी दाखवते। ही पाने वडीची घेतलीत मी। एक अशाच प्रकारे भाजीची देखील पाने येतात, ती नाही घ्यायची। वडीची पाने नॉर्मली डार्क रंगाची असतात, तीच आपल्याला घ्यायची आहेत, त्याने घशाला खाज नाही येत। सगळ्या पानांच्या अशा प्रकारे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत, त्याने वडी चांगली होण्यास मदत होते। मी अशा प्रकारे काढून घेतले आहेत। आता ही पाने बारीक करून घेते, तुम्ही कसे देखील कापू शकता। ही वडी झटपट तयार होते कारण रोल वगैरे करायची याला गरज नसते। फक्त वडीचे पाने बारीक कापून घ्यायचे आहेत आणि सगळं साहित्य मिक्स करून ती वाफवायची असतात। आता मी अशा प्रकारे बारीक करून घेते। आता मी सगळी पाने कापून घेते बारीक अशी। आता मी यामध्ये 2 वाटी बेसन टाकते। आता मी यामध्ये 2 वाटी बेसन पीठ टाकते, 1 वाटी तांदळाचं पीठ टाकूयात आपण, त्याने वडी कुरकुरीत होते एकदम। आता यात 1/2 चमचा हळद टाकायची आहे आपल्याला, 1 चमचा मसाला टाकायचा आहे, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला जास्तच टाकायचा, त्याने वास आणि चव चांगली येते। आता यात धनेजिरे पूड टाकते मी 1/2 चमचा। तुम्ही यात चिकन मसाला देखील टाकू शकता। आता यामध्ये मी आलं लसूण मिरची जी क्रश करून घेतलंय ते टाकते। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी, 2 मिरच्या आणि आलं घेतलं 1/2 इंच। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्या आणखीन 1-2 घेऊ शकता, मी इथे 2च वापरल्यात। आता मी यात गुळ आणि चिंचेचं पाणी टाकते, त्याने चांगल्या प्रकारे आंबट आणि गोडपणा येतो वडीला आणि घशाला खास देखील येत नाही। चवीनुसार मीठ टाकते आणि तिल टाकूया। तिल तुम्ही तुम्हाला हवे तसे टाकू शकता आवडीप्रमाणे, किंवा नाही टाकले तरी चालतील। आता हे पीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे, नंतर त्यात थोडं थोडं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। जर वडी तुम्हाला चांगल्या प्रकारे बाइंडिंग नसेल हो तर तुम्ही आणखीन त्याच्यात बेसन टाकू शकता। मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे पीठ एकजीव करून घेतलं आहे। तुम्हाला जर आलू वडीचा रंग हिरवाच हवा असेल ना, तर तुम्ही यात हळद आणि मसाला न टाकता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट जास्त ऍड करा। आता मोदकाच्या साच्यात किंवा एका ताटात अशा प्रकारे आपल्याला गोले करून ते वाफून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असे गोले नसतील करायचे ना, तर तुम्ही एका ताटात देखील रुंद करून ते वाफू शकता। आता मी अशा प्रकारे करून घेते गोले, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। आता आपले हे 2 गोले मी वडीचे तयार केले आहेत। आता मी 10 ते 15 मिनिटे वाफून घेते मंद आचेवर। तुम्ही वडी ह्या गोल्यांच्यावर तिल देखील टाकू शकता। 10 मिनिटे झाल्यानंतर मी आता वडी चेक करते, वडी शिजली की नाही हे बघण्यासाठी त्यात सुरी किंवा एक टूथपिक घालून चेक करायची आहे। जर प्लेन निघाली तर आपली वडी शिजलेली आहे चांगल्या प्रकारे। आता मी याला 10 मिनिटे तरी थंड होऊन देणार आहे। आता थंड झाल्यावर मी याच्या वड्या करून घेते। तुम्हाला जर पातळ किंवा जाड हव्या असतील तशा तुम्ही करू शकता। या वड्या 2 ते 3 दिवस सहज फ्रीजमध्ये टिकून राहतात। तुम्ही याला डीप फ्राय देखील करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता, चांगल्या प्रकारे कुरकुरीत होतात या। आता मी याच्या अशा प्रकारे वड्या करून घेते। यात जे आपण तिल टाकलेत ना, ते देखील डीप फ्राय केल्यावर दिसून येतात वडीतून। आता मी या वड्या तेलामध्ये डीप फ्राय करून घेते। तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। आपल्या आलू वड्या आता चांगल्या प्रकारे रेडी झाले आहेत। थँक्यू माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, सबस्क्राईब करा।